विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या च्या फोर्थ सेमिस्टरला जो व्हॅल्यू एज्युकेशन मूल्य शिक्षण नावाचा विषय त्या विषयाची विद्यापीठाची विंटर दोन हजार चो तेवीसमधील मधील प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे चला तर पाहूया मूल्य शिक्षण व्हॅल्यू एज्युकेशन या विषयाची बी एड फोर्थ सेमिस्टरची प्रश्नपत्रिका सुरुवातीला दिलेली माहिती वाचा दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स थ्री प्रिंटेड पेजेस कोड दिलेला आहे पी सी झिरो फाईव्ह टू थाउजंड ट्वेंटी थ्री फॅकल्टीचं नाव दिलं आहे फॅकल्टी ऑफ इंटर डिसिप्लिनरी स्टडीज बी एड फोर्थ सेमिस्टर एक्झामिनेशन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर पिरियड दिलेला आहे एज्युकेशन आणि विषयाचं नाव दिलेलं व्हॅल्यू एज्युकेशन हा पेपर सॅटरडेला सिक्स जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोरला झालेला आहे टाईम ड्युरेशन आहे टू पी एम टू फायव्ह पी एम या ठिकाणी दिलेली माहिती पुन्हा एकदा वाचा खाली सूचना टाईम थ्री अवर्स मॅक्झिमम मार्क्स सेवन्टी फाईव्ह सेवन्टी फाईव्ह मार्क्सचा हा पेपर आहे नोट बी सूचना अशा आहेत फर्स्ट क्वेश्चन नंबर वन इज कंपल्सरी सेकंड क्वेश्चन नंबर टू टू फोर सॉल्व एनी टू थर्ड क्वेश्चन नंबर फाईव्ह टू सेवन सॉल्व एनी टू त्याच्यानंतर चौथी सूचना अशी ऑल क्वेश्चन्स कॅरी इक्वल मार्क्स मराठी मध्ये प्रश्न क्रमांक एक अनिवार्य आहे दुसरी प्रश्न क्रमांक दोन ते चारपैकी कोणतेही दोन सोडवा तिसरी सूचना प्रश्न क्रमांक पाच ते सातपैकी कोणतेही दोन सोडवा आणि चौथी सूचना सर्व प्रश्नांना समान गुण आहेत तर अशा पद्धतीच्या ह्या सूचना आहेत म्हणजे याचा अर्थ एकूण पाच प्रश्न सोडवायचे पहिला कंपल्सरी सोडवणं आवश्यक आहे दोन ते चारपैकी दोन सोडवायचे आणि पाच ते सातपैकी दोन सोडवायचे तर पहिला प्रश्न जो आहे तो असा आहे राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी थ्री ए द प्लेस ऑफ व्हॅल्यू इन ह्युमन लाईफ बी व्हॅल्यू एज्युकेशन इन व्हॅरियस आस्पेक्ट्स सी रोल ऑफ द सोसायटी अँड होम फॉर डेव्हलपमेंट ऑफ व्हॅल्यू डी ओवरकमिंग व्हॅल्यू कॉन्ट्रोवर्सिस ॲक्च्युली इथे पाच टिपा विचारायला पाहिजे फक्त चार विचारले आहेत त्यापैकी तीन लिहायच्या पंधरा मार्कासाठीच्या पाच पाच मार्काला एक टिप त्या ठिकाणी आहे दुसऱ्या पेजवर आपण जाऊया मराठी व्हर्शनमध्ये टिपा अशा आहेत थोडक्यात टिपाल्या या कोणत्याही तीन मूल्यांचे मानवी जीवनातील स्थान व विविध धार्मिक पैलूतील मूल्य शिक्षण क मूल्याच्या विकासातील समाज आणि कुटुंबाची भूमिका ड मूल्यविवादावरील मात त्याच्यानंतर दुसरा मेजर क्वेश्चन जो निबंध आहे एक्सप्लेन द नीड ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन टू स्टुडंट टीचर्स अँड पॅरेंट्स इन ब्रीफ पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसाठी मूल्य शिक्षणाची गरज सविस्तर स्पष्ट करा त्याच्यानंतर तिसरा चौथा पाहूया तिसरा चौथा असा प्रश्न तिसरा प्रश्न असा आहे एक्सप्लेन in... द इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन इन सेकंडरी एज्युकेशन अँड रोल ऑफ स्कूल अँड करिक्युलम इन इन कलकेटिंग पंधरा वर्गासाठीचा प्रश्न आहे माध्यमिक शिक्षणात मूल्य शिक्षणाचे महत्त्व सांगून मूल्य रुजवणुकीत शाळा व अभ्यासक्रमाची भूमिका स्पष्ट करा असा हा प्रश्न आहे त्याच्यानंतर चौथा प्रश्न असा आहे

अँड need of value education in secondary school curriculum and explain the role of teacher for inculcation of values. व्हॅल्यूज पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमातील मूल्य शिक्षणाचे स्थान व गरज सांगून मूल्य रुजवणुकीत शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा असा हा प्रश्न आहे पाचवा त्याच्यानंतर तिसऱ्या पेजवर जाऊया सहावा प्रश्न हाऊ टू गिव्ह व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू कोकरिक्युलर ऍक्टिव्हिटीज एक्झाम्पल सहशालेय उपक्रमाच्या माध्यमातून मूल्य शिक्षण कसे देता येईल उदाहरणार्थ लिहा पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे सातवा प्रश्न एक्सप्लेन डेव्हलपमेंट ऑफ व्हॅल्यूज ॲज अ पर्सनल अँड लाईफ लाँग प्रोसेस अँड टीचिंग ऑफ व्हॅल्यूज ॲज अन इंटिग्रल पार्ट ऑफ एज्युकेशन पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे मूल्य विकास एक व्यक्तिगत आणि जन्मभर चालणारी प्रक्रिया आहे आणि मूल्यांचे अध्यापन हा शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे हे स्पष्ट करा तर पाचवा सहाव्या सातव्यातून दोन दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामधून दोन आणि पहिला कंपल्सरी तीन टिपा आपल्याला लिहायच्या आहेत तर अशा प्रकारचा हा व्हॅल्यू एज्युकेशनचा विंटर दोन हजार तेवीसचा पेपर आहे हा मार्गदर्शनार्थ दिलेला आहे ॲज अ गेस म्हणून नाही तर या पेपरचा अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा शुभेच्छा बेस्ट ऑफ लक